नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिका मुख्यालयात राजीव गांधी भवनमध्ये स्वागत कक्ष इथे महापौर रंजना भानसी यांच्या शुभहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास आयुक्त राधाकृष्ण गमे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, गटनेते विलास शिंदे, विधी समिती सुनीता पिंगळे, शिक्षण समिती सभापती सरिता सोनवणे, पश्चिम प्रभाग सभापती वैशाली भोसले, नगरसेवक डी जी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.